नमस्कार. मेडिकेअर ऑनलाईन या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस दूरदर्शनच्या वतीने सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे मेंदूच्या आणि त्याचप्रमाणे मज्जारुज्जूच्या विविध विकारांसाठी स्टेम सेल थेरपी. आपल्याला माहितीच आहे की आज जेव्हा शरीराच्या वेगवेगळ्या शाखांविषयी आपण जेव्हा बोलतो, ज्याच्यामध्ये आपली असणारी पचन संस्था आहे, मस्क्युलोस्केलेटल म्हणजे स्नायू आणि हाडांची संस्था आहे, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या आज जे शरीरातले व्हायटल ऑर्गन्स आहेत, ह्या सर्व विकारांविषयी बोलत असताना आपल्याला माहिती आहे की ह्या विविध प्रकारच्या ऑर्गन्समध्ये म्हणजे आज रीजनरेशन किंवा बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला ह्या ठिकाणी पुनरुत्पत्ती किंवा पुनर्जीवन मिळालेलं दिसतं. पण जेव्हा आपण मेंदूच्या विकारांविषयी बोलतो किंवा मेंदूंच्या सेल्सविषयी किंवा पेशींविषयी बोलतो, तेव्हा मात्र या ठिकाणी आपल्याला बऱ्याच प्रमाणामध्ये या ठिकाणी पुनर्जीवन कुठल्याही ट्रीटमेंटमुळे झालेलं आपल्याला शक्य दिसत नाही. आजारांचीच नावं घ्यायची झाली तर पॅरालिसिस किंवा स्ट्रोक एकदा येऊन गेला की त्याच्यानंतर फिजिओथेरपीशिवाय काही ट्रीटमेंट आज आपल्याकडे मॉडर्न मेडिसिनमध्ये उपलब्ध नाही आहे किंवा नव्हती काही महिन्यांपूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी असं म्हणायला हरकत नाही. किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रोग्रेसिव्ह डिसऑर्डर्स आहेत, ज्याच्यामध्ये सेरेब्रल पाल्सीसारखा आजार असो, मोटर न्यूरॉन डिसीज असो, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या आघातांमुळे स्पायनल कॉर्डला म्हणजेच मज्जारज्जूला झालेली इंजुरी असो, ह्या सर्व प्रकारच्या विकारांमध्ये पूर्वीच्या काळी किंवा आत्तापर्यंत काही ठोस अशी उपाययोजना आजपर्यंत मॉडर्न मेडिसिनमध्ये उपलब्ध नव्हती. पण गेल्या काही वर्षांपासून स्टेमसेल थेरपी ह्या नवीन प्रकारच्या ट्रीटमेंटचा जन्म झाला आणि आज स्टेमसेल थेरपीमुळे आपल्याला विविध प्रकारचे आजार आज बरे करता येणं शक्य झालेलं आहे. आणि हा एक आशेचा किरण आहे असं म्हणायला हरकत नाही आज मेडिकल ट्रीटमेंटमध्ये, की ज्या ज्या आजारांसाठी आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे उपचार उपलब्ध नव्हते, अगदी आज मेंदूच्या विकारांची नावं घ्यायची झाली तर मला आवर्जून सांगायचं वाटतं की मी पॅरालिसिस स्ट्रोकविषयी आपल्याला सांगितलं किंवा सेरेब्रल पाल्सीविषयी सांगितलं, मस्क्युलर डिस्ट्रॉफीसारखा आजार आहे, ह्याच्या व्यतिरिक्त पुढे जाऊन ऑटिझम, गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात ऑटिझमची वाढ झालेली दिसते मुलांमध्ये आणि आता चांगल्या प्रकारच्या निदान पद्धती उपलब्ध असल्यामुळे आपल्याला ऑटिझमचं डायग्नॉसिससुद्धा आज होतं. ह्याचा स्पेक्ट्रम खूप मोठा आहे ऑटिझमचा, पण हा जो विकार आहे ज्याच्यावरती काही ट्रीटमेंट उपलब्ध म्हणजे आज स्टेमसेल थेरपी एक आशेचा किरण ह्या प्रकारच्या रुग्णांसाठी आपल्याला दिसतोय. आणि हे सप्रमाण सिद्ध झालेलं आहे जे आपण आजच्या कार्यक्रमात पुढे बघणार आहोत वेगवेगळ्या केसेसच्या द्वारे. पण सांगण्याचा भाग असा आहे की आज स्पायनल कॉर्ड इंजुरी असो किंवा मेंदूचे हे जे विविध आजार आहेत, हे असो डिमेन्शियासारखा आजार आहे, आज एकमेव आशेचा किरण आहे स्टेमसेल थेरपी आणि ज्याविषयी आपण आजच्या कार्यक्रमात चर्चा करणार आहोत. ही चर्चा करण्यासाठी अर्थातच या क्षेत्रातील अतिशय प्रसिद्ध अशा स्टेमसेल थेरपिस्ट डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्र आपल्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आहेत. मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्र यांची. नमस्कार मॅडम. डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन यांनी MD ही पदवी संपादन केलेली आहे मॉडर्न मेडिसिनमध्ये, पण MD ही पदवी संपादन केल्यानंतर संशोधनाचा ध्यास असल्यामुळे त्यांनी स्टेमसेल थेरपीमधील संशोधनाला आपल्याला वाहून घेतलं आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ह्या ठिकाणी राहून त्यांनी स्टेमसेल थेरपी आणि त्याचप्रमाणे ह्या विविध रुग्णांवरती आज जे त्यांनी काम केलेलं आहे, रिसर्च केलेलं आहे, संशोधन केलेलं आहे, आणि या संशोधन जेव्हा त्यांनी केलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा ज्या विविध रुग्णांसाठी एक दिलासा देणारी अशी ट्रीटमेंट आहे स्टेमसेल थेरपी. आणि ह्याच अर्थातच स्टेमसेल थेरपीवरती आज ते गेली अनेक वर्ष काम करत आहेत आणि एक पुस्तकही त्यांनी खास करून लिहिलेलं आहे स्टेमसेल थेरपी न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स, जे मी सर्व प्रेक्षकांना आता दाखवू इच्छितो. आणि हे पुस्तक त्यांनी डॉक्टर अलोक शर्मा यांच्या बरोबर लिहिलेलं आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी की आज ह्या पुस्तकाद्वारे केवळ पेशंट्सनाच नव्हे तर अनेक डॉक्टर्सना एक गाईड म्हणून हे पुस्तक उपलब्ध आहे. सध्या डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन न्यूरोजेन ब्रेन अँड स्पाईन इन्स्टिट्यूट जी सुराणा हॉस्पिटल या ठिकाणी स्थित आहे, या ठिकाणी खास करून कार्यरत आहेत. या ठिकाणी त्या मेडिकल सर्व्हिस आणि क्लिनिकल रिसर्चचा हेड म्हणजे प्रमुख म्हणून काम बघत आहेत. आणि आज जे मी विविध आजार मगाशी आपण जे मी सांगितले त्याच्यामध्ये जो रिसर्च आहे स्टेमसेल थेरपीवरचा, ज्यात डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्र आपल्याबरोबर शेअर करणार आहेत, आपल्या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत, तर जरूर आपले प्रश्न विचारा ह्याविषयीचे. प्रेक्षकांसाठी नेहमी आम्ही सूचना देतो कार्यक्रमाच्या सुरुवातीला की आपले प्रश्न कमी वेळात विचारा, त्याचप्रमाणे प्रश्न विचारताना आपलं वय, आपल्याला इतर असलेले आजार जरूर नमूद करा
आणि प्रश्न विचारण्यासाठी जे फोन नंबर्स आहेत ते आपण जरूर टिपून ठेवा, कारण ह्याच नंबर्सवरती आपण सोमवार ते शुक्रवार कार्यक्रमातील सहभागी डॉक्टरांविषयी किंवा इतर काही माहिती असेल तर जरूर घेऊ शकता. त्यामुळे आमचे हे नंबर्स आपण जरूर टिपून ठेवा. नंबर्स पुढील प्रमाणे आहेत, आपण स्क्रीनवरती बघू शकता. फोन नंबर्स आहेत 2490808050, 2490808050 प्रथम क्रमांक आहे. अजून एक क्रमांक आहे 2498805024988050. हे दोन्ही नंबर्स मुंबईतील प्रेक्षकांसाठी आहेत, पण आपण जेव्हा मुंबई बाहेरून आम्हाला फोन कराल तेव्हा मात्र ह्या दोन्ही नंबर्सच्या मागे आपल्याला एसटीडी कोड लावायला लागणार आहे, जो एसटीडी कोड 022 किंवा 022 असा एसटीडी कोड आहे. तो लावून जरूर आपण आम्हाला फोन करू शकता. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मेंदूच्या आणि मज्जारज्जूंच्या आजारांविषयी आपण बोलणार आहोत, ज्याच्यात खास करून पॅरालिसिस किंवा स्ट्रोक हा एक मेंदूचा आजार आहे, सेरेब्रल पाल्सी आहे, ऑटिझम सारखा आजार आहे, मस्क्युलर डिस्ट्रॉफी ज्याच्यावरती आज कुठली ट्रीटमेंट उपलब्ध नव्हती ज्या स्टेमसेल थेरपीद्वारे ट्रीटमेंट उपलब्ध झालेली आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग स्पायनल कॉर्ड इंजुरी ज्याचे आपण आज स्टेमसेल थेरपीमुळे बरे झालेले रुग्ण बघणार आहोत. पण सर्वप्रथम कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी डॉक्टर नंदिनी गोगळचंद्रन, स्वागत आपल्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टरच्या आमच्या आणि मेडिकेअर ऑनलाईनच्या परिवारातर्फे, आमच्या सर्व प्रेक्षकांतर्फे. खरोखर एक आश्चर्यजनक असे आज ही प्रगती दिसते आपल्याला ह्या सर्व रुग्णांमध्ये झालेली, मिरॅकलस म्हटलं पाहिजे वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टीने. आणि हे मला वाटतं की हे एक शास्त्र आहे, हे पुढे जाऊन उत्तरोत्तर प्रगती करणारे शास्त्र आहे. अजून चांगली ट्रीटमेंट आपल्याला नजीकच्या भविष्य काळात कदाचित बघायला मिळू शकेल. पण सर्वप्रथम थोडंसं आमच्या प्रेक्षकांना स्टेमसेल थेरपीविषयी सांगा पुन्हा एकदा. तुम्ही म्हणाले की स्टेमसेल, जर इथे आपण बघितलं की आधी स्टेमसेल थेरपीच्या आधी स्टेमसेल्स काय आहेत हे आधी बघूया आपण. स्टेमसेल्स म्हणजे जसं एक झाड आपण बघतोय, झाडाचा खोड आहे आणि झाडाचं खोड जे आहे, झाडाच्या खोडातून आपण ब्रांचेस काढतो आणि ब्रांचेस जसं निघतात किंवा फांदे निघतात आणि फांद्यामध्ये फळ फूळ आणि पानं उगतात, तसेच आपल्या शरीरात काही मूळ पेशी असतात आणि हे मूळ पेशींमध्ये क्षमता असते की एकापासून खूप भरपूरसे निर्माण होऊ शकतात आणि हे जिथे आपण टाकले तिथले होऊ शकतात. जसं की आपण जर लिव्हरमध्ये टाकले तर लिव्हरचे होऊ शकतात, स्नायूंमध्ये टाकले तर स्नायूंचे होऊ शकतात, मेंदूमध्ये टाकले तर मेंदूचे होऊ शकतात, किंवा आपण रक्त बनवू शकतो, हृदयामध्ये टाकलं तर हृदय पण बनवू शकतं. याचं आपण उपयोग करून वेगळेवेगळे जे आहेत व्याधी विकार यांचं आपण त्यांच्यावर उपाय शोधायचा प्रयत्न करतो आहे. आणि हे कुठून मिळतं हे सगळ्यात मोठं प्रश्न आहे, असं नाही की आपण दुकानातून जाऊन घेणार आहोत. हे जे आहे सगळ्यात पहिले आपण सगळे जे आहोत हे मूळ पेशी किंवा स्टेमसेल्स पासून तयार झालेले आहोत. जेव्हा आपण आईच्या पोटात 3 ते 4 दिवसाचं असतो तेव्हा आपण हे असं असतो आणि त्याच्यानंतर हे जे इथून जे जेव्हा स्टेमसेल्स काढले जातात त्यांना एम्ब्रियॉनिक स्टेमसेल्स म्हणतात. एम्ब्रियॉनिक स्टेमसेल्समधून पूर्ण मोठं बाळ तयार होऊ शकतं आणि जसं जसं बाळ मोठं होतं हे स्टेमसेल्सचा उपयोग करून आपले बॉडीचे वेगळे अवयव किंवा बॉडी पार्ट्स बनले जातात. आणि जेव्हा आपण मोठे होतो तर हे जे स्टेमसेल्स खूप कमी प्रमाणात असतात आपल्या शरीरात पण खूप खोल असतात. जर आपण बघितले वेगळेवेगळे प्रकारचे स्टेमसेल्स तर आपण इथे बघूया की हे जे सगळ्यात पहिले प्रकार मी सांगितलं एम्ब्रियॉनिक स्टेमसेल जे आहे याचं आता सध्या खूप याच्यावर संशोधन किंवा रिसर्च होत आहे आणि सध्या हे रिसर्च स्टेजमध्येच आहे, कारण याच्यात काही प्रॉब्लेम्स आहेत की ट्युमर्स फॉर्म होऊ शकतात किंवा आपल्या बॉडी रिजेक्ट करू शकतो म्हणून सध्या आपण हे वापरू शकत नाही. दुसरे प्रकार जे आहे नाडातून आई आणि बाळ जे जुजुडलेले असतो ते नाडातून काढू शकतो आणि हे खूप प्रचलित आहे. अम्बिलिकल कॉर्ड ब्लड बँकिंग असं खूप सारे लोक तुमचे डॉक्टर्स तुम्हाला सांगत असतील की हे आपण स्टोअर करू शकतो आणि पुढे कधी बाळाला गरज पडली तर वापरू शकतो. याचा वापर पुढे होऊ शकतं. पण ज्या बाळांमध्ये स्टेमसेल स्टोअर केलेलं नाही आहे त्यांच्यासाठी काय, तर असं आपलं जेव्हा आपल्या मनात हे प्रश्न येतो तेव्हा अडल्ट स्टेमसेल्स हे एक नवीन ट्रीटमेंट आहे. अडल्ट म्हणजे तुमच्या माझ्यामध्ये सगळ्यांमध्ये स्टेमसेल्स आहेत, ते मेंदूमध्ये पण आहेत आणि मग आपले लिव्हरमध्ये पण आहे, पण खूप खोल असतात म्हणून आपण हाडातून जे आपण बोन मॅरो म्हणतो, जे नॉनव्हेज लोक खातात त्यांना माहीत असणार आहे की जेव्हा आपण हाड चुसतो तेव्हा त्याच्यात जे द्रव्य असतं तिथे नॉर्मली रक्त बनतं, हे जे आहेत रक्त बनवणारे स्टेमसेल्स आपण वापर करतो आणि याचा उपयोग करून पेशंटला बरं करायचा प्रयत्न करतो. ओके, हे आपण आता 3 प्रकार जे सांगितलेत की म्हणजे की वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ज्याच्यामध्ये
अम्बिलिकल कॉर्ड मधनं आहे किंवा एम्ब्रियोनिक स्टेज मधनं आपण घेऊ शकतो. आणि अर्थातच हा एक अतिशय महत्वाचा की स्वतःचाच पेशंटचा ह्यातला सगळ्यात सेफ आणि चांगला मार्ग कुठला आहे? सगळ्यात सेफ म्हणजे पेशंटच्या बॉडीतूनच किंवा पेशंटच्या शरीरातूनच घेतलेले जे स्टेम सेल्स आहेत हे सगळ्यात सेफ आहे. कारण हे स्टेम सेल हे जे ट्रीटमेंट आहे हे थेरपी आहे खूप नवीन आहे. 3-4 वर्षापासूनच या ट्रीटमेंटचा उपयोग आपण करतोय. तर याचं इफेक्ट किंवा याचं उपयोग किती होईल आपल्याला हे आता आपण नवीन नवीन रोज नवीन एक काही आपल्याला दिसतं. तर सगळ्यात खूप महत्वाचं हे असतं की हे ट्रीटमेंट सेफ आहे की नाही तुमच्यासाठी हे तुम्हाला समजणं खूप आवश्यक आहे. आणि हे तिन्ही प्रकारचे जे स्टेम सेल्स आहेत त्याच्यातलं सगळं सेफ म्हणजे अडल्ट म्हणजे पेशंटच्या बॉडीतूनच काढलेले जे स्टेम सेल्स आहेत ते सगळ्यात सेफ किंवा सगळ्यात साईड इफेक्ट नसलेले असतात. आणि खूप सोपं आहे म्हणजे आपण हाडातून काढू शकतो पेशंटच्या एक सुई टाकून. मी तुम्हाला पुढे सांगणार आहेत काही काही लोक दातातून पण काढायचा प्रयत्न करतात त्याला डेंटल पल्प स्टेम सेल्स म्हणतात. काही जे आपले चरबी आहे त्याच्यातून काढायचा प्रयत्न करतात. खूप सारं संशोधन आणि रिसर्च सुरू आहे. पण सगळ्यात सोपं म्हणजे बोन मॅरो आहे. कारण खूप सोप्या रीतीने आपण काढू शकतो भरपूर प्रमाणात काढू शकतो आणि काढलेलं परत बनतं पुनर्निर्माण होतं आपल्या बॉडीत. जसं आपण रक्त कुणाला डोनेट करतो तर आपलं बॉडी परत बनतं कारण रक्त नेहमी बनत असतं ना. तर तसंच हे बोन मॅरो काढलं की पेशंटला काही नुकसान होत नाही आणि हे स्वतःचे सेल्स असल्यामुळे रिजेक्ट होत नाही म्हणजे आपलं बॉडी ते ऍक्सेप्ट करतो. आणि याचे साईड इफेक्ट्स नसतात त्याच्यामागे काही कॉन्ट्रोवर्सीज नाही आहे म्हणजे काय आपण कुणाला मारतोय किंवा काय. जसं एम्ब्रियोनिक स्टेम सेल्समध्ये असं मानलं जातं की आपण कोणता जीव मारतोय तर याच्यात हे प्रॉब्लेम नाही आहे. आणि भरपूर असे रिसर्च केलेले आहेत की याचं उपयोग चांगलं होतो हे इफेक्टिव्ह आहेत असं भरपूर ऑल ओव्हर दी वर्ल्ड रिसर्चमध्ये आपल्याला दिसतं. ओके, सो ही एक अतिशय महत्वाची बाब आपण आता सांगितलीत की पेशंटचे स्वतःच्या स्टेम सेल्स ज्या अतिशय सोप्या पद्धतीने बोन मॅरोमधनं आपण काढू शकतोय एका इंजेक्शनद्वारे छोट्याशा आणि ज्या प्रोसेस करून आपण पुन्हा त्याच पेशंटला देऊ शकतो ज्याच्यामध्ये साईड इफेक्ट्स नाहीत कारण त्याच्या स्वतःच्याच आहेत रिजेक्शनचा. म्हणजे जसं ब्लड आपण देतो ट्रान्सफ्युजन मध्ये जो रिजेक्ट होण्याचा किंवा साईड इफेक्ट किंवा होण्याचा धोका असतो तो नाही आहे. आपण टाळू शकतो त्याच्यात काही एथिकल प्रॉब्लेम्स नाही आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं कमी खर्चिक आहे कारण आपण जर का बँकेतनं घ्यायला गेलो जर का स्टेम सेल बँकिंग मधनं तर निश्चितच ते खर्च वाढू शकतो याच्यामध्ये. त्यामुळे कमी खर्चिक आहे स्वतःच्या स्टेम सेल्स वापरणं. आपण ह्या सर्व गोष्टींचा हो करणार आहोत कार्यक्रमात. पण सगळ्यात महत्वाचं आहे की ह्या स्टेम सेल थेरपीमुळे काय रुग्णांना फायदा होऊ शकतो हे आपण जाणून घेणार आहोत. हे जाणून घेण्याआधी अनेक फोन कॉल यायला लागलेत आम्हाला ऑलरेडी. काही फोन कॉल घेऊया आणि मग पुन्हा आपण प्रेझेंटेशनकडे जाऊया. पहिला प्रश्न वेंगुर्ल्यावरनं विचारला जातोय, बोला आपण. नमस्कार, मी वेंगुर्ल्यावरून जगदीश परब बोलतोय. हा बोला. अपघात होतो आणि या अपघातात कोमात जातो मनुष्य. त्या कोमात झालेल्या मनुष्याची आशा नसते की पुन्हा बरा होईल. याबाबत काय उपचार पद्धती आहेत नवीन? येस जगदीश, हा एक अतिशय त्यांनी पुन्हा एकदा ट्रॉमॅटिक इंजुरीज ब्रेनला आणि स्पायनल कॉर्डला होणारी ह्याच्यामध्ये स्टेम सेल थेरपीला काही रोल आहे का? स्टेम सेल थेरपीचं रोल आता कोमामध्ये हळूहळू समजणं सुरू आहे. त्याच्या आधी एक नवीन ट्रीटमेंट आहे त्याला म्हणतात डीप ब्रेन स्टिम्युलेशन. त्याच्यात हार्डवेअर एक इलेक्ट्रिक जसं आपण हार्टसाठी पेसमेकर लावतो तसं हार्ड ब्रेनमध्ये लावलं जातं आणि स्टिम्युलेशन दिलं जातं. त्याच्याने 50% पेशंट्समध्ये फायदा होतो. त्याच्यानंतर त्याचं फायदा नाही झालं तर मग स्टेम सेल्सचा उपयोग प्रयत्न करू शकतो. एकदम कोमाचे पेशंट्स आम्ही नाही केलेत पण अशी पेशंट ज्यांना भान नाही आहे स्वतःचं थोडंफार म्हणजे उठून बसवलं तर बसतात इकडे तिकडे बघतात अशा पेशंट्समध्ये आम्ही काही प्रयत्न केले. त्यांच्यात आपल्याला काही काही फरक दिसणं सुरू झालेला आहे. इम्पॉर्टंट असतं की स्टेम सेल सोबत काही प्रमाणात पेशंटला आपण व्यायाम करून घेऊ शकू असं असलं तर पेशंटमध्ये फायदा जास्त होतो. कोमामध्ये हे नवीन एक क्षेत्र आहे ज्याच्यात आम्ही हळूहळू बघणं सुरू केलेलं आहे. तर नक्कीच आशा आहे आणि आपल्याला पुढे 1-2-3 महिन्यात याच्याबद्दल जास्त आपण सांगू शकणार आहे पण प्रयत्न करता येईल जरूर. कारण ह्या अशा कोमॅटस स्ट्रेसमधल्या पेशंट्सना सुद्धा आज एक आशेचा किरण स्टेम सेल थेरपी आहे असं म्हणायला हरकत नाही. काही ठराविक ट्रीटमेंट उपलब्ध आहे पण स्टेम सेल थेरपी एक जरूर अनेक रोगांमध्ये आज सप्रमाण सिद्ध होत आहे जे आपण पुढे बघणार आहोत कार्यक्रमात. एक डोंबिवलीवरनं फोन येतोय, आपल्याला प्रश्न विचारा, बोला. माझे मिसेसला 2 वर्षापूर्वी पॅरालिसिसचा अटॅक आला होता. बर,
तिचं वय आहे 72. हॅलो. हा बोला बोला. तिचं वय आहे 72 आणि तिला हात अजून वरती गेला नाही आणि पायाला थोडासा चालण्याचा त्रास आहे. बरोबर. तर तो आता इतक्या उशिरा काही हे उपयोग होऊ शकेल का थेरपीचा? 73 वय आहे त्यांचं. ओके ठीक आहे, जरूर आपण फोन ठेवून उत्तर आहे का त्रिंबक जोशी यांचा प्रश्न. 73 वय आहे, 2 वर्षापूर्वी त्यांना स्ट्रोक येऊन गेलाय, हात त्यांचा अजून तेवढा काम करत नाही, पाय चालू शकतात त्या. सो आय थिंक इम्प्रुव्हमेंटचे कदाचित चान्सेस आहेत स्टेमसेल थेरपीद्वारे. काय सांगता येईल आपल्याला? इम्प्रुव्हमेंटचे चान्सेस आहे. 72 वर्ष थोडं जास्त आहे नक्कीच, 70-72 वर्षापर्यंत केलेले आहे. मेन या पेशंटमध्ये प्रॉब्लेम हे असतो की त्यांना बाकी प्रॉब्लेम्स असतात, म्हणजे डायबिटीस, हार्टचं प्रॉब्लेम असतात, श्वास घ्यायला त्रास, ते सगळं काही प्रॉब्लेम, किडनीचं प्रॉब्लेम, ते प्रॉब्लेम असेल तर जरा कठीण होतो. जर बाकी तब्येत चांगली असली त्यांची तर स्टेमसेल्सनी फायदा व्हायचे चान्सेस खूप चांगले आहेत. तर 70 वर्षापर्यंतचे पेशंट्स आम्ही बघितले आहेत ज्यांना बाकीचे प्रॉब्लेम्स नाही आहेत आणि ते व्यायाम करायला कोऑपरेट करतात अशा पेशंट्समध्ये वय झालं तरी त्यांच्यात उपयोग आपण बघू शकतो. म्हणजे हाताची जी टाईटनेस आहे ते कमी होते, पायामध्ये पण टाईटनेस कमी होते, जेणेकरून चालण्यात किंवा पाऊल टाकण्यात त्यांना सोपं होतो आणि हात उचलण्यात आणि हात वापरण्यात सोपं होतो. हे शक्यता आहे चांगली, जरूर त्यामुळे आपण जरूर ह्याचा लाभ घेऊ शकता. आम्ही कार्यक्रमाच्या शेवटी हेल्पलाईन नंबरही देणार आहोत, ते आपण टिपून पुन्हा एकदा आपला प्रश्न विचारू शकता जर आपल्याला अधिक माहिती याविषयी घ्यायची असेल. पण तत्पूर्वी पुन्हा एकदा प्रेझेंटेशनकडे जाऊया आपण. आज कुठले कुठले आजार आपण संशोधन करत आहात अनेक आजारांवरती? काही आजारांची नावं आपण कार्यक्रमाआधी मला सांगितली होती मॅडम, पण आता आपण कुठले कुठले आजार आज सध्या ट्रीटमेंट करू शकतोय ते आपण जरा बघूया. ओके, स्लाईडवरती आपण बघूया आता. वर्ल्ड मध्ये जे आहे पूर्ण असं खूप सारं खूप रिसर्च सुरू आहे. आम्ही हे ट्रीटमेंट करत नाही, म्हणजे हार्टस वगैरे डायबिटीस, पण जे आमच्या सेंटरमध्ये न्यूरोजन ब्रेन अँड स्पाईन इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही मेंदूचे आजार, मज्जा रुजूचे आजार आणि स्नायूंचे आजारांवर हे ट्रीटमेंट चा उपयोग करतोय. जसं डॉक्टर महेशनी सांगितलं की स्ट्रोक, ब्रेन स्ट्रोक, ब्रेन ट्रॉमा, पॅरालिसिस आणि डोक्याला मार लागलं किंवा मज्जा रुजूला स्पायनल कॉर्ड इंजुरी झाली, मोटर न्यूरॉन्स डिसीज, मल्टिपल स्क्लेरोसिस, मस्क्युलर डिस्ट्रॉफी आणि ब्रेनला जेव्हा जन्माच्या वेळेस सेरेब्रल पॉल्सी किंवा कुणाला ताप आलं, मुलांना खूपदा ताप येतो आणि त्याच्यानंतर त्यांना त्यांची हालचाल कमी होते आणि ऑटिझम, हे जे हे काही मेन आहेत आजार ज्यांच्यावर उपयोग होऊ शकतो. ओके, सो हे आपण बघितलं आता की ह्या सर्व आजारांमध्ये ज्याच्यात मार लागल्यामुळे होणारे, मेंदूला किंवा मज्जारज्जूला मार लागल्यामुळे होणारे आजार आहेत, किंवा आपल्याला माहिती आहे बऱ्याचदा मार लागल्यामुळे पॅरालिसिस सारखा सुद्धा त्रास, स्पायनल कॉर्ड इंजुरी झाली असेल तर होऊ शकतो, आणि ज्याला अर्थातच आज एक आशेचा किरण एकमेव स्टेमसेल थेरपी ज्याच्यावरती आतापर्यंत काही उपचार उपलब्ध नव्हते, त्याचप्रमाणे ऑटिझम, ऑटिझम विषयी आज फार म्हणजे कुतूहल आहे कारण बऱ्याच प्रमाणात त्याच्यावरती रिसर्च सुरू आहे. ऑटिझम सारखा आजार आहे. एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे ज्यांना मल्टिपल स्क्लेरोसिस, कारण हा एक वेग खरोखर एक महत्वाचा भाग आहे की ज्याच्यामध्ये आज कुठली ट्रीटमेंट उपलब्ध नव्हती ज्यांच्यासाठी आज उपलब्ध झालेली आहे ट्रीटमेंट मल्टिपल स्क्लेरोसिसच्या रुग्णांसाठी. त्याचप्रमाणे मस्क्युलर डिस्ट्रॉफी हे रुग्ण तर आहेतच, सेरेब्रल पाल्सीचे रुग्ण आहेत, ज्याच्यामध्ये मोटर न्यूरॉन डिसीजचे रुग्ण आहेत, ह्या सर्व रुग्णांसाठी आज आशेचा किरण आहे. ही अर्थातच ही स्टेमसेल दिली कशी जाते किंवा स्टेमसेल थेरपी कशी केली जाते हे आपण बघूया, कारण त्याच्याविषयी प्रचंड कुतूहल आहे आमच्या प्रेक्षकांच्या मनामध्ये की कशा रीतीने अडल्ट स्टेमसेल थेरपी आपण करतो, काय सांगता येईल? बिलकुल, अडल्ट स्टेमसेल थेरपी ही खूप सोपी एक प्रक्रिया आहे, खूप मोठी शस्त्रक्रिया किंवा सर्जरी किंवा ऑपरेशन नाही आहे, म्हणून घाबरायची काही गरज नाही आहे. या 3 भागात होतो. सगळ्यात पहिले हाडं तून बोन मॅरो काढलं जातं, ते आपण बघूया कसं. मग त्याच दिवशी स्टेमसेल हे जे आहे मूळ पेशी वेगळे सेपरेट केले जातात लॅबॉरेटरीमध्ये आणि त्याच दिवशी परत आपल्या पाठीच्या पाणीत इंजेक्ट केलं जातं. हे जसं आपण बघूया इथे, जर आपण बघतोय हे जे आहे इथे हाडातून एक सुई आहे, बघा एक सुई मधून बोन मॅरो रक्तासारखं गाढं असतं, इथे काहीच कट नाही आहे किंवा आपण काही स्टिच करणार नाही आहोत. 100 ml आपण बोन मॅरो काढतो आणि हे जे बोन मॅरो लगेच एक काही दिवसात आणि परत भरून येतं, म्हणून काळजी करायची गरज नाही आहे. त्याच्यानंतर जे आहे लॅबॉरेटरीमध्ये त्याच दिवशी सेपरेट केलं जातं किंवा प्युरीफाय केलं जातं. हे लॅबॉरेटरीमध्ये आपल्याला हे दिसतंय, हे स्टेमसेल्स पांढरे रंगाचे, हे लॅबॉरेटरीमध्ये कसे सेपरेट केले जातात आणि मग एक सुईच्या द्वारे
ते बघितलं तर जवळ ते तुम्हाला दिसलं तर पाठीच्या पाणीत एक नीडल टाकून इंजेक्ट केलं जातं, त्याच्यातून कॅथेटर टाकतं आणि पाठी मेंदू आणि स्पायनल कॉर्ड किंवा मज्जारुजीच्या भोवती जे फ्लुईड किंवा द्रव्य फिरतं त्याच्यात आपण हे स्टेम सेल्स टाकतो, जेणेकरून आपण ब्रेनमध्ये न इंजेक्ट करता, कारण ब्रेनमध्ये आपण इंजेक्ट केलं तर ब्रेनला डॅमेज होऊ शकतं. म्हणून आपण ब्रेनच्या जितके जवळ जाऊ शकतो तितके जवळ आपण जातो, त्याला कमीत कमी हानी होण्याची शक्यता ठेवून. तर आपण पाणी जातो आणि हे स्टेम सेल्स तिथे जाऊन जिथे त्यांना खूप चांगलं समजतं, हे खूप इंटेलिजंट असतात, त्यांना स्वतःच डोकं असतं, म्हणजे ते हे सेन्स करू शकतात की कुठे डॅमेज आहे. जसं स्पायनल कॉर्डमध्ये डॅमेज असेल तर ते तिथे जाऊन रिपेअर करायचं प्रयत्न करेल. जर ब्रेनमध्ये प्रॉब्लेम आहे तर तिथे जाऊन रिपेअर करायला प्रयत्न करेल. तर तिथले जे सिग्नल्स आहेत ते सेन्स करतात आणि खूप सुंदर रीतीने तिथे जाऊन जे रिपेअरचं प्रोसेस आहे ते सुरू करतात. पुनर्जीवनाची प्रक्रिया म्हणायला हरकत नाही, पुनर्निर्माण आणि पुनर्जीवन. येस, तर ही एक प्रक्रिया आहे आपण स्पायनल कॉर्डमध्ये इंजेक्ट करतो. त्याच्या व्यतिरिक्त मस्क्युलर डिस्ट्रॉफी जे तुम्ही सांगितलं, तर मस्क्युलर डिस्ट्रॉफीमध्ये आणि काही स्पायनल कॉर्डमध्ये पण काही ॲडिशनल आपण करतो. हे न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटमध्ये हे आम्ही नवीन प्रक्रिया हे सुरू केली आहे, ज्याच्यात आम्ही मसल्समध्ये आधी तपासतो की मसल्स कुठे, जर इथे आपण बघितलं की आपण हे स्नायू जे आहेत हे आपल्याला गुलाबी रंगाचे जे दिसतात आहे, हे स्नायूंमध्ये हे जे नर्व जात आहे ही जी जागा आहे हे आधी शोधलं जातं. हे असं आहे, ही मशीन आहे, हे मशीनच्या माध्यमाने आपण मसल किंवा स्नायूंना स्टिम्युलेट करतो आणि जिथे जास्त जास्त आपल्याला कॉन्ट्रॅक्शन दिसतं ते पॉईंट्स मार्क केले जातात आणि त्या पॉईंट्समध्ये मग स्टेम सेल इंजेक्ट केले जातात. ही नवीन प्रक्रिया आहे, ही फक्त न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटमध्ये हे डिस्कवर केलेली आहे आणि हे आमच्या जे थेरपिस्ट आहेत, फिजिओथेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट यांनी ही प्रक्रिया सुरू केली आहे. आपण तुम्ही बघताय की स्टेम सेल्स इथे इंजेक्ट केलेत, तर मज्जारुज्जूच्या अवतीभोवती जे फ्लुइड आहे त्याच्या व्यतिरिक्त मसल्समध्ये पण आपण इंजेक्ट करतो. ह्याच्या बरोबरीने आपण मगाशी कार्यक्रमाआधी मला एक सांगितलं होतं ती एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे की फक्त स्टेम सेल थेरपी देणं हा एक रोल नाही आहे, तर बरोबरीने रिहॅबिलिटेशन हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. काय सांगतील मॅडम? न्यूरोजनमध्ये ही आमची समज आहे आणि आम्ही खूप पेशंट्स आता अशी ट्रीट केले आहेत आणि आमचं हे समज आणखी पक्क होत चाललंय की फक्त स्टेम सेल करून फायदा नाही आहे. जर तुम्हाला हे ट्रीटमेंटबद्दल विचार करायचा आहे तर तुम्हाला हे खूप लक्षात ठेवावं लागेल की हे किंवा एक किंवा दोन किंवा तीन दिवसाची ही प्रक्रिया नाही आहे, हे कमीत कमी 6 महिने तुम्हाला त्याच्याबद्दल तसं म्हणजे ट्रीटमेंट घेत राहावं लागेल. स्टेम सेल सोबत एक्सरसाइज हे खूप आवश्यक आहे. एक्सरसाइज म्हणजे फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, म्हणजे जे प्रॉब्लेम आहे त्याच्यावर आपल्याला खूप काम करणं आवश्यक आहे. हे स्टेम सेल्स मी तुम्हाला सांगितले ते खूप इंटेलिजंट असतात, त्यांना माहिती असतं कुठे जायचं, पण त्यांना तुमची थोडीशी मदतीची गरज असते आणि मदत जी आहे ते एक्सरसाइजने होतो. म्हणजे आतून स्टेम सेल्स तुम्हाला स्ट्रॉंग करणार आणि बाहेरून जे तुम्ही करता, जसं की एक बाळ आहे आणि त्याला बोलता येत नाही, तर त्याला जास्तीत जास्त बोलायला तुम्हाला स्टिम्युलेट करावं लागेल, त्याला जास्तीत जास्त बोलायला लावावं लागेल आणि त्याला जास्त एक्सरसाइज करून घ्यावं लागेल, तेव्हाच त्याच्या स्पीचमध्ये इम्प्रूव्हमेंट होणार. तर स्टेम सेल थेरपीसोबत जर इथे तुम्ही बघितलं तर आमच्या सेंटरमध्ये स्टेम सेल थेरपी सोबत एक्सरसाइज करून घेतो आम्ही पेशंटकडून. कसं एक्सरसाइज करायचं हे पण सांगितलं जातं. जर आपण इथं स्क्रीनवर बघितलं तर बघाल की कसं बॉलवर एक्सरसाइज करतात, मग बॉलवर ची एक्सरसाइज तुम्ही बघताय, मग त्यांना बाकी उठायचं, बसायचं, उभे राहायचं हे खूप आवश्यक आहे, उभे राहणं खूप आवश्यक आहे. तुम्ही म्हणाल की कधी उभा राहू शकत नाही, पण बांधून आधी उभं राहायचं. मी तुम्हाला पुढे पण दाखवणार आहे कसं स्टेप बाय स्टेप होणार आहे हे. आणि हे खूप आवश्यक आहे. आपण पुढे पण बघूया पेशंट्सला काय काय एक्सरसाइज करून कसं फायदा होतो. ओके, आपण हे बघणार आहोत. आणि या अनुषंगाने एक अतिशय महत्वाची गोष्ट की ह्या सर्व आजारांवरती जसं डॉक्टरांनी आपल्याला आता सांगितलं की स्टेम सेल थेरपी आणि रिहॅबिलिटेशन फिजिओथेरपी हा एक अतिशय महत्वाचा भाग आहे. ह्या अनुषंगाने एक फोन कॉल किंवा गडचिरोलीवरनं डॉक्टर सोमेश्वर आपल्याला काही प्रश्न विचारतायत. बोला आपण डॉक्टर, प्रश्न विचारा. हॅलो. येस डॉक्टर सोमेश्वर, बोला आपण. हा बोलतोय मी. हा बोला. मी सोमेश्वर, डॉक्टर सोमेश्वर लांजेवार बोलतोय. हा, आपल्या दोघांनाही नमस्कार. नमस्कार. मला मल्टिपल स्क्लेरोसिसचा आजार आहे. बरं. गेल्या 15 वर्षापासून. बरं. आणि स्टेम सेल थेरपीच्या माध्यमानं ह्या मल्टिपल स्क्लेरोसिसवर काही उपचार होऊ शकतो का? सध्या आपले काही सिम्प्टम्स आपल्याला सांगता येतील, कुठल्या स्टेज मध्ये आहात आपण? आता मला म्हणजे आता इम्प्रूव्हमेंट बरीच आहे. 15 वर्षापासून मी स्टेरॉइड वगैरे घेतो आहे. बरोबर.
आणि अजून बरंच औषध घेतो आहे. बरोबर आहे. तर फुल म्हणजे पूर्ण रिकव्हरी काही आलेली नाही आहे. बरोबर. डॉक्टर आपलं वय किती? क्षमा करा, वय किती आहे आपलं? माझं वय आहे 50 वर्ष. 50 वर्ष, ठीक आहे. मॅडम आपल्याला काही प्रश्न विचारायचे त्यांना? आता काय प्रॉब्लेम काय आहे तुमचं, डिसेबिलिटी काय आहे? हा, मला म्हणजे खूप वेळपर्यंत चालता येत नाही, खूप म्हणजे 15-20 मिनिटाच्या वर मला उभं राहता येत नाही आणि कोणतंही काम केलं की बरंच थकवा येतो मला. बरोबर, ठीक आहे. जरूर आपण डॉक्टर फोन ठेवून उत्तर ऐका. जरूर आपल्याला काशेचा किरण स्टेम सेल थेरपी ही, आणि आपण स्वतः डॉक्टर आहात, स्वतः वैद्यकीय क्षेत्रात काम करत आहात, त्यामुळे आपण जास्त अधिक चांगल्या रीतीने समजू शकाल ही गोष्ट. पण मॅडम काय सांगता येईल त्यांना? मल्टिपल स्क्लेरोसिस हे थोडी वेगळी प्रकारची बिमारी आहे, ज्याच्यात असं नाही की एक तुम्हाला व्याधी झाली आहे तर ते खाली जात राहील असं नाही आहे. काही लोकांमध्ये थोडं बरं होतं स्टिरॉइड्सनी, मग परत त्यांचा प्रॉब्लेम वाढतं. तर असं आम्ही बघितलं आहे की काही प्रकारचे मल्टिपल स्क्लेरोसिस आहेत त्यांना फायदा होतो, जसं की सेरिबेलर, म्हणजे ज्यांना इनकॉर्डिनेशन खूप असतं त्यांच्यामध्ये चांगला फायदा दिसला आहे. ज्यांना पायात टाईटनेस असतं त्यांना चांगलं त्यांच्यात फायदा दिसला आहे. त्यांना वॉकिंगमध्ये किंवा फटीग जास्त होतो त्याच्यात नक्की फायदा होऊ शकतो, की त्यांची चालायची क्षमता वाढू शकते, किंवा उभे राहायची, एक्सरसाइज करायची, काम करायची क्षमता वाढू शकते. तर हे चांगल्या स्थितीत आहे, 50 वर्षाचे असूनही चांगल्या स्थितीत आहे, तर नक्की याच्याने फायदा होऊ शकतो. पण तुम्हाला हे समजायचं आहे की सध्या स्टेम सेल थेरपी जी आम्ही करतो ते मल्टिपल स्क्लेरोसिस क्युअर नाही आहे. हे आपण जे त्यांना त्यांच्या मज्जारुजूमध्ये किंवा त्यांच्या ब्रेनमध्ये जे प्रॉब्लेम झालेला आहे त्याला आपण इम्प्रूव्ह करतोय, त्याला आपण रिपेअर करायचा प्रयत्न करतोय. तर हे क्युअर नाही आहे, पण त्यांची जे डिसेबिलिटी आहे, त्यांचं जो व्यंग आहे किंवा जे प्रॉब्लेम आहे त्याच्यात इम्प्रूव्हमेंट होऊ शकतं. जरूर. आणि कदाचित नजीकच्या भविष्यकाळात अजूनही चांगल्या पद्धतीचे ट्रीटमेंट उपलब्ध होऊ शकेल, त्यामुळे डॉक्टर आपण जरूर संपर्कात राहा. कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही हेल्पलाईन नंबर देतोय, त्याच्यावरती आपण पुन्हा एकदा प्रश्न विचारू शकता. पण तत्पूर्वी एक फोन कॉल. तुषार कुलकर्णी संगमनेरवरून काही प्रश्न विचारतायत. तुषार बोला, आपण प्रश्न विचारा. तुषार कुलकर्णी बोला. हॅलो डॉक्टर, नमस्ते. नमस्कार. तुषार कुलकर्णी संगमनेरहून बोलतोय, वय वर्ष 47. हा बोला. पिरोनियल मस्क्युलर ॲट्रॉफी, तर हे वडिलांपासून आम्हाला हेरिडिटीने आलेलं आहे. बरोबर. तर वडील, मी आणि माझी मोठी बहीण, तर तिघांनाही हा आजार आहे. बर. आणि मोठी बहीण 8 वर्षांनी मोठी माझ्यापेक्षा. बरोबर. तर याच्यामध्ये काही मला औषधोपचार मिळू शकेल का असं मला विचारायचंय. परत सांगा, मस्क्युलर अट्रॉफी आहे की मस्क्युलर डिस्ट्रॉफी आहे? अट्रॉफी. बर. आणि हे डायग्नोस झालेलं आहे? हो, हे डायग्नोसिस झालेलं आहे जसलोक हॉस्पिटल मुंबई इथे केलेलं आहे. तर त्या डायग्नोसिसला आता बरेच वर्ष झालेत. आणि मध्यंतरी मला वाटतं दूरदर्शन केंद्रावर एक कार्यक्रम झाला, आता डॉक्टर विजयकर, प्रफुल्ल विजयकर होमिओपॅथी. बरोबर. तर यांना पण मी हा प्रश्न विचारला होता त्यावेळेस. बरोबर. तर ते उपचार सध्या माझे चालू आहेत, पण त्याच्यात मला आता एवढी प्रोग्रेस वाटत नाही. बर, ठीक आहे तुषार. जरूर आपण फोन ठेवून उत्तर ऐका, आणि जरूर आपल्याला ह्याच्यात एक मार्गदर्शन एक आशेचा किरण आहे. आणि जसं आपण मगाशी म्हणालो त्याप्रमाणे आज नवीन नवीन हे, कारण संशोधन बरंच सुरू आहे या क्षेत्रामध्ये, जरूर ह्यांनाही त्याचा फायदा मिळू शकतो. काय सांगता येईल तुषार कुलकर्णी? प्रोग्रेसिव्ह मस्क्युलर ॲट्रॉफी असं म्हणतात जर ते जेनेटिक हेरिडिटरी आहे त्याच्यातही, कारण हे स्लो प्रोग्रेसिव्ह असतं, हळूहळू त्यांना डिसेबिलिटी वाढते, तर याच्यात फायदा होऊ शकतं. आम्ही असे पेशंट्स केले आहेत, तर डेफिनेटली ट्राय करण्यात हरकत नाही आहे मला वाटतं. आणि एक असेसमेंट करून त्यांना खूप आवश्यक आहे, त्यांचे रिपोर्ट बघणं. म्हणून म्हटलं की डायग्नोसिस झालाय का, तर रिपोर्ट बघणं आवश्यक आहे की नक्की मस्क्युलर ॲट्रॉफी आहे की मस्क्युलर डिस्ट्रॉफी आहे, आणि कोणत्या प्रकारचं मस्क्युलर ॲट्रॉफी आहे त्याच्यातून आपल्याला सांगता येईल की किती फायदा होईल किंवा आपण काय करू शकणार. तर डेफिनेटली, आणि पेशंटची सध्या कंडिशन काय आहे त्याच्यावर खूप अवलंबून असतं. जरूर जरूर. एक बारामतीचाही फोन घेऊया आपण, आणि मग पुन्हा एकदा प्रेझेंटेशन कडे जाऊया. प्रश्न विचारा आपला, बोला. मार्च 2008 मध्ये पॅरालिसिस झालं होतं दोन्ही, आणि हाती दोन्ही पायाचे विकनेस झाले होते. बर. आणि त्यावेळेस रुबी हॉलला पुण्याला ऍडमिट झालो. बर. एक 8 दिवस ट्रीटमेंट चालू होती, पण त्यानंतर दवाखान्यातून आल्यानंतर माझी जवळजवळ 3 वर्ष झालं उजव्या डोळ्याची नजर पूर्ण बंद झालेली आहे. ओके. त्यामुळे आता माझ्या रुबीला ट्रीटमेंट चालू आहे. बरोबर. परंतु उजव्या डोळ्याने काही एवढं व्यवस्थित म्हणजे पूर्ण दिसत नाही, बंद झालेलं दिसायचं. बाकी इतर काही अजून त्रास आहे आपल्याला आता? दुसरा त्रास काय नाही. बर. आणि वय किती? वय आहे 44. 44. आपण काय म्हणाला? वाड्या डॉक्टरांचे सध्या ट्रीटमेंट चालू, 2 महिन्याला त्यांच्याकडे
तपासणीसाठी जातोय. बरोबर, ठीक आहे, जरूर सुखदेव आपण फोन ठेवून उत्तर ऐका. निदान काय त्यांचं अजून नीटसं कळलं नाहीये, पण त्यांना आपण काही मार्गदर्शन करू शकतो. त्यांनी म्हटलं की पॅरालिसिस झालं नाही आता पायाचं आणि डोळे मग नजर गेली, तर नक्की काय प्रॉब्लेम आहे ते समजणं आवश्यक आहे. कशामुळे ते म्हणजे ब्रेन स्ट्रोक किंवा जे पॅरालिसिस अटॅक आलं होतं त्याच्यामुळे आणि ते उरलेलं डोळ्याचं प्रॉब्लेम आहे का ते बघितल्याशिवाय जरा सांगणं कठीण आहे. सर रिपोर्ट जर पाठवू शकले किंवा कोणाला दाखवून आम्हाला सांगू शकले तर, पण पॅरालिसिस इम्प्रूव्ह होऊ शकतं जर असेल तर. डोळ्यांमध्ये चान्सेस आहेत, पूर्णपणे जे गेलेली विजन पूर्ण परत येईल असं नाही, काही प्रमाणात येऊ शकते. ऍटलिस्ट किंवा समजा ऑप्टिक नर्व त्यांची डॅमेज होत असेल, ऑप्टिक नर्व ऍट्रोफी असेल समजा, तर त्यांना आणि दुसरा डोळा जरी सेव्ह करू शकले, कारण एक डोळा सुद्धा त्यांच्यासाठी कदाचित वरदान ठरू शकेल वाचला तर. कारण जर काही प्रोग्रेसिव्ह डिसऑर्डर असेल तर निश्चितच ह्याच्यामध्ये आपण जरूर ट्रीटमेंट पूर्ण करा आणि स्टेम सेल थेरपीचा लाभ आपल्याला जरूर होऊ शकेल. पण जरूर ह्याच्यासाठी योग्य ते निदान आणि उपचार त्याच्यानंतर अर्थातच असेसमेंट करून आणि हे कशा रीतीने होऊ शकतं हे आपण जरा जाणून घेऊया. कुठले कुठले डिसऑर्डर्स आहेत ते आपण या ठिकाणी पुन्हा एकदा दाखवलेले. स्पायनल कॉर्ड इंजुरी या ठिकाणी बघतोय आपण, स्पायनल कॉर्ड इंजुरी आहे. त्यानंतर न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्समध्ये मस्क्युलर डिस्ट्रॉफी, सेरेब्रल पाल्सी, ऑटिझम, ब्रेन स्ट्रोक, मल्टिपल स्क्लेरॉसिस जे आपण आत्ता प्रश्न आला होता, डिमेन्शिया, त्याचप्रमाणे हेड इंजुरी जर का असेल किंवा त्याचे जे काही न्यूरोलॉजिकल इन्फेक्शन होऊन जर का काही विकृती निर्माण झाली असेल, आणि त्याचप्रमाणे जेनेटिक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स. आता पुन्हा एक जेनेटिक म्हणजे मस्क्युलर ॲट्रॉफी त्यांना झालेली आहे जे जेनेटिक आहे, आणि अशा प्रकारच्या आजारांवरती आज स्टेम सेल थेरपी एक आशेचा किरण आहे. आपण आता ह्या अनुषंगाने जाणून घेऊया. सर्वप्रथम आपण कुठल्या आजाराविषयी बोलू? आपण आता बोलूया ऑटिझम बद्दल. ऑटिझम खूप लोकांना हे शब्द त्याचा अर्थ समजणार नाही. ऑटिझम म्हणजे आपण मुलं बघतो हायपर ॲक्टिव्ह असतात, एक जागी बसत नाही, चंचल असतात, स्कूल जातात, एकमेकांना लोकांना म्हणजे बाकी लोकांना खूप त्रास देतात, एक जागी बसून अभ्यास करत नाही, लोकांशी संपर्क त्यांचा बरोबर नसतो, एक डोळे म्हणजे बघून लोकांशी बोलत नाही, पुष्कळदा पालकांना समजत नाही की काय प्रॉब्लेम आहे. आणि अशी आमच्याकडे भरपूर पेशंट्स आले ज्यांना डायग्नोसिस निदान पण झालेलं नसतं, तर निदान करणं आवश्यक आहे. आणि याच्यात आम्ही हे बघितलं की ऑलमोस्ट 80% पेशंट्समध्ये आम्ही फायदा बघितला आहे. आणि कसला फायदा? फायदा म्हणजे की त्यांची हायपर ॲक्टिव्हिटी, चंचलता आहे ते कमी होते पुष्कळशा प्रमाणात. औषधाची गरज पडत नाही, ते मेन आहे, कारण औषधांचे खूप साईड इफेक्ट्स पण असतात हायपर ॲक्टिव्ह कमी करण्यात. मग आय कॉन्टॅक्ट, जे आपण बघून एकमेकांकडे बघतो आणि बोलतो, ते इम्प्रूव्ह होतं. मग त्यांना जे पाहिजे ते बरोबर रिस्पॉन्स सांगू शकतात की मला हे पाहिजे ते पाहिजे नाही, तर त्याच्या आधी ते जे तुम्ही देणार ते खाणार, ते तुम्ही बघणारच केस रिपोर्टमध्ये. आणि त्याच्यानंतर इम्पॉर्टंट आहे की एक जागी बसू शकतात, जेणेकरून तुम्ही त्यांना शिकवू शकता आणि त्याच्यामुळे त्यांचं इम्प्रूव्हमेंट होतं, स्पीच इम्प्रूव्ह होतो, लिहिण्याचं आणि हँडरायटिंग आणि स्वतःचं कामं करणं हे इम्प्रूव्ह होतं. तर भरपूर आम्ही ऑटिझममध्ये फायदा बघितलेला आहे. मी सांगण्यापेक्षा त्यांची आई सांगेल तर चांगलं बरं होईल मला वाटतं. या ठिकाणी एक केस स्टडी बघूया एका ठिकाणी की कशा रीतीने ऑटिझम मधल्या रुग्णांना ह्याचा फायदा झालाय, मुलांना खास करून आपण म्हणायला हरकत नाहीये. ऑटिस्टिक ही जी मुलं आहेत ज्यांच्यामध्ये आज कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट उपलब्ध नाही, एक स्टेम सेल थेरपी ही आज म्हणूया एकमेव जी काही ट्रीटमेंट दिसते सध्या आपल्याला ती आहे. जर आपण बघितलं तर एक आईचा इंटरव्ह्यू, हा मुलगा आहे जो 14 वर्षाचा आहे, तुम्ही बघितलं एक जागी बसत नाही, इकडे तिकडे हे करतोय, आणि त्यानंतर शांतपणे स्टेम सेल थेरपी नंतर बसून हे त्यांनी बनवलं आहे आणि बघा लिहितोय इतकं चांगलं. जर तुम्ही आता बघितलं तर आई सांगत आहे की आधी तो असं कॉपी करायचा नाही, म्हणजे इथे लिहिलेलं परत तो आडा तेडा असं लिहायचा, तर बिलकुल तो कॉपी करतोय, बटनिंग वगैरे एकदम फास्ट करतोय, नाहीतर हे त्याला बिलकुल जमायचं नाही. त्याच्या व्यतिरिक्त हे बिलकुल स्टेम सेल थेरपीच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आहे, जेव्हा आमचे थेरपिस्ट त्यांना म्हणतात की हे काढून द्या, तर तो बरोबर काढून देतो. ते आधी त्याला समजायचं नाही, समज पण त्याची कमी होते. हे आता मी तुम्हाला दाखवणार आहे, हे बिलकुल स्टेम सेल थेरपीच्या 3-4 दिवसांनंतर आता 6 महिन्यानंतरचं तुम्ही आता ऐका. आपण बघूया की 6 महिन्यानंतर आज काय फरक पडलेला आहे रुग्णामध्ये, आपण हे जाणून घेऊया आता की कशा रीतीने जो मुलगा कुठल्याही प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज करू शकत नव्हता, आपण बघितलं 2-3 दिवसातला फरक आपण बघितला कशा रीतीने झाला, आणि 6 महिन्यानंतर आज ऑटिस्टिक रुग्णांमध्ये काय फरक पडू शकतो स्टेम सेल थेरपीद्वारे हे आपण जाणून घेऊया.
एक तत्पूर्वी एक दुसरे अजून एक उदाहरण आहे तेही आपण बघूया ऑटिझमच्या बरोबरीनेच. हे आपण एक उदाहरण बघितलं, दुसरं एक उदाहरण आपल्याला दाखवता येईल का मॅडम ह्याच्या अनुषंगाने? कारण ऑटिझम हा विविध प्रकारच्या एक म्हणूया की सिमटम्सचा एक समूह आहे. म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं, एक इट्स अ वाईड स्पेक्ट्रम, म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं अशा मुलांमध्ये दिसू शकतात. महत्वाची आहेत की आय कॉन्टॅक्ट न देणं किंवा डोळ्यास डोळे न मिळवता बोलणं, ही ह्याला मराठीमध्ये आपल्याला कदाचित आत्ममग्नता असंही म्हणता येईल. आणि इथे एक दुसरं उदाहरण आपण बघूया, उदाहरण हे आपण बघतो की शिट्टी वाजवते. या 3 महिन्यात त्याचा हायपर खूप कमी झाला. आधी आता मी जेवण करतो आणि मुख्यतः आय कॉन्टॅक्ट जास्त देते. पूर्वी त्याचा खूप कमी होतो, सांगितलेलं ऐकत नव्हतं, आता सगळं ऐकतो व्यवस्थित. आणि कुठल्या प्रोग्रामवर गेलं तर हा थांबत नव्हतं, आता पुन्हा प्रोग्राम एन्जॉय करतो. याच्या पहिलीचं गॅदरिंग होतं, पहिले फंक्शनला हा 3 तास पूर्ण मी प्रोग्राम आनंदाने बघितला. हाताने जेवतो जे लागेल ते सांगतो, हाताने चालायचा वगैरे आवाज काढायचा वेग, म्हणजे हाताली कुठली वस्तू फिरवायचा ते एकदम कमी झाले. आणि भात वगैरे तो खात नव्हतो, जिथे पण कुठलंही खात नव्हतं, घेत नव्हतं. आता सगळं खायला लागलं, कुल्फी कधीच तरी खाल्ली नव्हती, किती तरी प्रथम असं पण बघितलं की ज्यांनी कधी कुल्फी खाल्ली नव्हती आयुष्यात, कारण काही ठराविक गोष्टींचे त्यांना एक प्रकारचा फोबिया म्हणूया किंवा, तर हा जो भाग आहे हा आपण बघितला इम्प्रूव्ह झालेला. आय कॉन्टॅक्ट देणं आहे किंवा हायपर ऍक्टिव्हिटी कमी झाली, चंचलता कमी झाली आणि एक चांगली इम्प्रूव्हमेंट आज ह्या मुलामध्ये दिसते आपल्याला. हा ऑटिझमचा एक भाग होता. ऑटिझमच्या व्यतिरिक्तही अनेक आजार आहेत. ऑटिझमच्या पुढे आपल्याला काय सांगतील? स्पायनल कॉर्ड इंजुरी हा एक अतिशय मोठा विषय आहे, काय सांगतील? जर पण बघितलं स्पायनल कॉर्ड इंजुरीमध्ये वेगवेगळे प्रकारचे स्पायनल कॉर्ड इंजुरी असतात. म्हणजे कोणत्या लेवलवर इंजुरी असेल, म्हणजे आपण मानेखालती काही लोक पॅरालाइज असतात, काही कमरेखालती पॅरालाइज असतात, तर अशा पेशंटमध्ये भरपूर पेशंट्समध्ये आम्ही हे ट्रीटमेंट केलेलं आहे. काही प्रमाणात रिकव्हरी त्यांची आपोआप होते, पण एक ठराविक वेळनंतर त्यांची काहीच रिकव्हरी होत नाही. तर याच्यात आम्ही बघितलेलं आहे की बघितलं की आम्ही जे पेशंट्स केलेले आहेत, ऑलमोस्ट 80% पेशंट्समध्ये आम्हाला फायदा दिसलेला आहे. मेन फायदा जो आहे आम्हाला दिसलेला आहे की त्यांची जी कॅपॅसिटी असते, काही व्हीलचेअरवर असतात तर ते सपोर्ट घेऊन चालणं सुरू करतात, त्यांच्या पायामध्ये काही शक्ती येते. मग काही लोक बिलकुल मानेखालती जे पॅरालाइज्ड असतात त्यांच्या हातामध्ये हळूहळू ताकद येते. अशी भरपूर उदाहरणं आहे जेव्हा बिलकुल बेडवर असलेला पेशंट आता तो ॲटलीस्ट पकडून चालतो. तर पण हे जी पूर्ण ही जी प्रक्रिया आहे याला 1-6 महिने, 8 महिने, 1 वर्ष लागतं. आणि याच्यात पेशंटचं खूप विलपावर आवश्यक असतं की तो किती ठाम आहे आणि त्याला किती चांगलं व्हायचं आहे हे खूप आवश्यक असतं. जे लोक मनापासून त्यांना विश्वास असतं की आपण चांगले होणार, त्यांच्यात प्रतिसाद चांगला मिळतो. तर तत्पूर्वी येस आपण या ठिकाणी केस बघूया की ज्यांना स्पायनल कॉर्ड इंजुरी म्हणजे मणक्यांवरती आघात होतो बऱ्याच कारणामुळे, आज व्हेकुलर ऍक्सिडेंट भारतामध्ये सगळ्यात जास्त होतात, खेदाची गोष्ट आहे. पण आपल्याकडे असणारी रस्त्यांची दुर्दशा आणि त्याचप्रमाणे आज म्हणूया की तरुण पिढीमध्ये जे वाहन वेगाने चालवण्याचं जे काही एक क्रेज आहे त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे व्हेकुलर ऍक्सिडेंट्स. इथे एक पेशंट आहे जो बिलकुल मानेखालती पॅरालाइज्ड होता. जेव्हा आमच्याकडे आला होता बिलकुल हे बसणं पण त्याला शक्य नव्हतं, हळूहळू तो बसणं सुरू झालं. आधी तो व्हीलचेअरवर गेला, स्वतः व्हीलचेअर चालायला लागला, मग तो स्वतः चाले म्हणजे दोन्ही हात आणि दोन्ही पाय असं तुम्ही बघा टेकवून तो त्याची कमर हलवतोय, ते बिलकुल कमरमध्ये काहीच ताकद नव्हती. हळूहळू तो बघा पाय पण हलवतोय, त्याच्या वरच्या शरीराला सपोर्ट दिलं तर तो स्वतः पाय हलवतोय. तुम्ही म्हणजे हातमध्ये बिलकुल ग्रीप नव्हती ती पण आली आहे. आता सुरुवातीला त्याला असं आम्ही बांधून उभे करायचो आणि मग आता बघा सपोर्ट घेऊन तो पाय पाऊल पुढे टाकतोय. तर तुम्ही विचार करा की माने खालती तो पॅरालाइज होता आणि आता विथ सपोर्ट तो चालतोय. आणि हे सगळं 1.5 वर्ष लागलं हे इम्प्रूव्हमेंट व्हायला आणि तो सतत प्रयत्नशील होता म्हणून. येस, की आज तो जो संपूर्णतः मानेखाली पॅरालायसिस झाला होता
इंजुरीमुळे तो रुग्ण पुन्हा स्वतःच्या पायावरती उभा राहू शकला, मला वाटतं ही एक अतिशय मोठी गोष्ट होती. एक दुसरी केस बघूया ह्या अनुषंगाने. ही जे होती पेशंट, ती कमरेखालती पॅरलाइज होती, आणि फक्त तिच्या कमरेखालती पॅरलाइज नसून तिच्या हाताचे पण जे बोन्स हार्ड होते ते फ्रॅक्चर होते. तर स्टेमसेल थेरपी नंतर पाय हलवणं सुरू केलं, हळूहळू ती एका हाताने पकडून जिने चढणं उतरणं तिने सुरू केलं. तिच्या हातात आताही प्रॉब्लेम आहे, पण तरीही तुम्ही बघा ती वॉकर पकडून मग हळूहळू चालायला लागली, आणि तुम्ही बघाल त्याच्यानंतर फक्त एक स्टिक पकडून चालते. ते हळूहळू तिचं सपोर्ट जे आहे, आधी तिला पूर्ण पायापर्यंत सपोर्ट लागायचं, आता ती फक्त बूट घालून ती चालू शकते. आणि हे आता ती भरपूर इंडिपेंडेंट झाली आहे, स्वतः म्हणजे एकटी कुठेही जाते. सोबतीला फक्त एक ड्रायव्हर असलं तर इनफ आहे. आश्चर्यजनक असं उदाहरण होतं की एकटी आता ती स्वतःच्या स्वतः बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी करू शकते. हा एक अतिशय म्हणूया की त्यांना एक नवीन जीवन मिळालेलं आहे ह्या स्टेमसेल थेरपीमुळे, असं म्हणायला हरकत नाही ह्या रुग्णांना. ह्याच अनुषंगाने सेरेब्रल पाल्सी हा एक अतिशय, कारण मोठा स्पेक्ट्रम आहे पुन्हा ह्या रुग्णांचं, सीपीचे हे जे पेशंट आहेत सेरेब्रल पाल्सीचे, कारण खरोखर अतिशय वाईट अवस्था असते अशा रुग्णांची, संपूर्णतः डिपेंडेंट असतात. आधी सेरेब्रल पाल्सी काय आपण थोडंसं जाणून घेऊया आमच्या प्रेक्षकांसाठी काय सांगतो. बिलकुल थोडक्यात, जेव्हा बाळाचा जन्म होतो त्यावेळी जर मेंदूला इजा झाली, ऑक्सिजन कमी झालं, तेव्हा वेगळेवेगळे प्रकारचे प्रॉब्लेम्स होतात. म्हणजे एक साईड पेशंटचं पॅरलाइज होऊ शकतो, किंवा पूर्ण मानेखालती होऊ शकतो, स्पीच बरोबर होऊ नसणार, असे भरपूरसे मुलं आहेत, आणि त्यांची स्वतःची काही चूक नसताना त्यांना इतकं प्रॉब्लेम होतो. तर अशा मुलांमध्ये आम्ही बघितलं आहे की ऑलमोस्ट 80-90% पेशंट्स मतकेमध्ये फायदा झालेला आहे. आणि कसला फायदा झालेला आहे आता आपण बघू शकतो. हा एक पेशंट आहे एक वेगळ्या प्रकारचा सेरेब्रल पॉलिसीचा, जेव्हा जिथे तुम्ही बघितलं आधी तो बिलकुल मान पण धरू शकत नव्हता, तिची आई मान पकडून बसली आहे. ट्रीटमेंट नंतर जर तुम्ही बघितलं तर आता तो स्वतः एकटा बसतोय, आणि जास्त त्याला मान हलवली तरी तो स्वतः परत आणू शकतोय. बिलकुल हे आधी आणि हे नंतरचं आहे जर तुम्ही बघू शकत आहात. त्याच्यानंतर हे ट्रीटमेंटच्या आधी तो बिलकुल जर त्याला असं टाकलं तर तो असंच टाकलेला राहायचा, आणि ट्रीटमेंट नंतर बघा तो स्वतः रोल करतोय, म्हणजे बिलकुल न काही पकडता तो स्वतः बेडवर रोल करतोय. तर हे इम्प्रूव्हमेंट आहे, कारण आता तो स्वतः बसू शकतो, स्वतः आंघोळ करू शकतो, त्याला बसवलं तर तो घसरत नाही. कारण याच्यामध्ये मेन प्रॉब्लेम होतो तो खूप जास्त त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी म्हणजे हालचाल जास्त होती, म्हणजे जिथे जो तो कंट्रोल करू शकत नव्हतो, याला डिस्टॉनिक सीपी म्हणतात, आणि अशा पेशंट्स मध्ये चांगला फायदा दिसलेला आहे. ओके, सो डिस्टॉनिक सीपी हा एक भाग होता आपण बघितला आता. ह्याच्या बरोबरीने अजून एक काही आपण उदाहरण बघणार आहोत की वेगळ्या प्रकारचे, कारण प्रत्येक आजारामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एक मोठा स्पेक्ट्रम असतो, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं ही आपल्याला दिसू शकतात एकाच आजारामध्ये. आणि अशा रुग्णांना जेव्हा आपण बघितलं, आता एक डिस्टॉनिक सीपीचं उदाहरण बघितलं, एक दुसरी एक सेरेब्रल पाल्सीची केस आहे जी आपण बघूया आता. डॉक्टर नंदिनी काय सांगता येईल ह्याविषयी आपल्याला? इथे आपण आईच सांगणार आहे. ओके, तर ही जी माझी मुलगी आहे ती किती मॅच्युअर बेबी आहे, म्हणजे 7 महिने पूर्ण सुद्धा झाले नव्हते तेव्हा जन्मलेली आहे, 6.5 महिन्याची असताना. आणि 1.2 किलो वजन होतं तिचं, आणि ती तिनं सगळ्या माइलस्टोन्स जे असतात म्हणजे ती व्यवस्थित बसत सुद्धा नव्हती. तिने मान धरायला 9 महिन्यात सुरुवात केली, आणि 1 वर्षाच्यानंतर ती एका साईडला राहायला लागली स्वत होती. आणि जवळपास 1.5 वर्षानंतर तिला थोडंसं पेटून बसायला लागलेलं आहे. आणि आम्हाला मग कळालं की स्टेमसेल थेरपी नावाचे ट्रीटमेंट अवेलेबल आहे, आणि त्याच्यामुळं तिला फायदा होऊ शकते. त्याच्यामुळे आम्ही इथं मुंबईला स्टेमसेल थेरपी घेऊन येण्यासाठी आलो आहोत. स्टेमसेल थेरपी दिल्यानंतर स्टेमसेल थेरपी आम्ही मंगळवारच्या दिवशी केली, आणि स्टेमसेल थेरपीच्या नंतर आम्हाला हा बदल जाणवला की तिच्या पायामध्ये जो कडकपणा आहे तो थोडासा कमी झालेला आहे, आणि तिच्या म्हणजे तिच्या शरीरामध्ये म्हणजे जो बॅलन्स होता तो पहिल्यापेक्षा आता बराचसा फरक जाणवतो की तिच्या शरीरातला बॅलन्स पहिल्यापेक्षा जास्त चांगला झालेला आहे. आणि स्प्लिट घालून तर ती विदाउट सपोर्ट 15 मिनिटं सुद्धा बसू शकत आहे, आणि हा चेंज आम्हाला खूप महत्त्वाचा वाटतो. इथून पुढे आम्ही फिजिओथेरपी रेग्युलरली करू, आणि त्यात जे वेळोवेळी बदल झालेले ते सगळे डॉक्टरांना कळवत राहू. आणि आमची अपेक्षा आहे की आणि आम्हाला वाटतं की ती 3 महिन्यामध्ये तिच्यात आणखी चांगला बदल होईल, आणि ती मोठ्या सपोर्टशिवाय बसू शकतो. फॉलोअप बघूया 3 महिन्यानंतर. आम्ही नियोजन मध्ये आलो, आणि तिची स्टेमसेल थेरपी ट्रीटमेंट आम्ही करून घेतलेली आहे. त्या ट्रीटमेंट नंतर आम्हाला तिच्यामध्ये बऱ्याचशा सुधारणा जाणवल्या,
पहिलेपेक्षा पण तिचे तिला सांभाळू शकते. हातापायामध्ये जो कडकपणा होता तो आता खूप म्हणजे बराचसा कमी झालेला आहे आणि ती स्वतःच्या स्वतःला पायात जवळ घेऊन मांडी घालण्याचा प्रयत्न करत आहे. आणि तिच्या बोलण्यामध्ये सुद्धा खूप सुधारणा झालेली. पहिले फक्त ती एक शब्द बोलायची, आता ती दोन शब्द तीन शब्द असे जोडून बोलत आहे आणि वाक्य बोलून म्हणजे वाक्य तयार करून सुद्धा बोलत आहे आणि नवीन नवीन शब्द शिकण्याचा ती प्रयत्न करत आहे. बघितलं आता की कशा रीतीने आज ती जी मुलगी 3 महिन्यामध्ये सर काय एवढी प्रगती होऊ शकते की स्पीच जे अतिशय महत्वाचं आहे कुठल्याही माणसासाठी कम्युनिकेशन किंवा संभाषण हे येऊ शकलं. बराचसा जो ज्याच्यामध्ये जो म्हणूया आपण की टाईटपणा होता जो मसल्स मधला तो बराचसा कमी झालेला आहे आणि फ्लेक्सिबिलिटी वाढलेली आहे. हे आपण वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं होते आता बघितली. मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा एक अतिशय पुन्हा एक मोठा आजाराचा प्रकार आहे ज्याच्यावरती नुकताच मस्क्युलर डिस्ट्रॉफी डेही होऊन गेला. मस्क्युलर डिस्ट्रॉफीच्या रुग्णांना सुद्धा ह्याचा फायदा मिळू शकतो का स्टेम सेल थेरपीचा? आणि ह्याच्यावरती आपण काही संशोधन सुद्धा केलेलं आहे मी ऐकलंय. मस्क्युलर डिस्ट्रॉफीच्या रुग्णांमध्ये काय फरक दिसतो आपल्याला? मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा एक एरिया आहे जिथे खूप म्हणजे कमी लोक आहेत जे ज्याच्यावर ट्रीटमेंट करतात आणि आमचा जो अनुभव आहे तो मस्क्युलर डिस्ट्रॉफीमध्ये सगळ्यात चांगला आहे. म्हणजे आम्ही ऑलमोस्ट 200 पेशंट्स मस्क्युलर डिस्ट्रॉफीची केले आणि जास्तीत जास्त पेशंटमध्ये आम्ही बघितलंय की त्यांची जी खाली जाणारी जी ग्राफ आहे ते कुठेतरी थांबली आहे आणि भरपूर त्यांना फायदा झाला आहे. मी जास्त बोलण्याऐवजी जर आपण बघितलं वेळेच्या अभाव आहे आपण बघितलं तर जास्त मला वाटतं चांगलं होईल. बघूया आपण ह्या अनुषंगाने मस्क्युलर डिस्ट्रॉफीची की ज्याच्यामध्ये त्या रुग्णांना काय फायदा झालाय आपल्याला प्रत्यक्ष दिसू शकेल ट्रीटमेंटच्या आधी आणि ट्रीटमेंटच्या नंतर मस्क्युलर डिस्ट्रॉफीच्या रुग्णांमध्ये काय आपल्याला फायदा दिसतोय हे आपण जाणून घेऊया. मस्क्युलर डिस्ट्रॉफीच्या रुग्णांमध्ये आज आपण बघितलं असं ही सुद्धा एक प्रकारे मसल्स हे वीक होत जातात आणि त्यामुळे हळूहळू एक एक मसल पॅरालाइज होत जातो आणि सगळ्यात शेवटी छातीचे मसल्स किंवा हृदयाचे मसल्स पॅरालाइज होऊन हे रुग्ण दगावतात. त्यांचं आयुष्यमान खूप कमी असतं. पण आज ह्या रुग्णांना काय फायदा होतो? पेशंट आहेत, स्वतः डॉक्टर आहेत, डेंटिस्ट आहेत, खूप पॉझिटिव्ह आहेत. 39 वर्षाचे आहेत. जेव्हा आले त्यांचे बिलकुल त्यांना बसायचे पण उभे नाही राहायचे आणि स्वतःचं डेंटल क्लिनिक आहे. तर हळूहळू त्यांच्या मसल पॉवरमध्ये इम्प्रूव्हमेंट झाली. तुम्ही बघता की एक्सरसाइज जास्त चांगलं करू शकत आहेत. हळूहळू तुम्ही बघाल की जसं मसल पॉवर वाढलं आणि सोबत आम्ही त्यांना स्टँडिंग दिलं म्हणजे की आधी त्यांना पकडून म्हणजे बांधून आम्ही उभे करायचो आणि तुम्ही बघाल की हळूहळू ते स्वतःहून पकडून उभे राहू शकतात. इथे तर ते हातची पण त्यांची पॉवर इन्क्रीज झाली. आता बघा पकडून ते पाऊल पुढे टाकतात. 7 ते 8 वर्षांनंतर ते उभे राहिले आणि ते चालले. म्हणजे 7 ते 8 वर्षाआधी ते बेडरिडन झाले होते आणि आता बघा हळूहळू वॉकर पकडून त्यांचं तोल पण इतकं चांगलं झालंय आणि आता वॉकर पकडून चालत होते. हे 6 महिने 8 महिने त्यांना लागले वॉकर पकडून चालण्यासाठी. 3 ते 6 महिने आणि वॉकर पकडून चालून आता तुम्ही बघाल की स्वतः ते सांगतील तुम्हाला. How is your experience being after stem cell therapy? It's good. I can walk now. 3 months after getting my therapy done, I can walk with support. Previously, I could not walk. Even I could not stand also. Now I can walk. Yes. त्यांनी सांगितलं की ते स्वतः आधी उभे राहू शकत नव्हते आणि चालतात इथे बघा न सपोर्ट न घेता आता उभे राहतात आणि आता म्हणजे त्यांची फक्त एक हात पकडून ते आता चालतात. मस्क्युलर डिस्ट्रॉफीच्या रुग्णांसाठी एक आशेचं किरण एक वरदान ठरले ही म्हणूया ट्रीटमेंट स्टेम सेल थेरपी. आणि आज असे अनेक प्रकारचे जे मेंदूच्या आजारांनी पीडित असणारे रुग्ण आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या इंजुरीजमुळे स्पायनल कॉर्ड इंजुरीजमुळे त्यांच्यासाठी सुद्धा एक आशेचा किरण आहे. हा सगळ्यात एक महत्वाचा भाग होता की जो आपण आता ऐकला. स्टेम सेल थेरपीमध्ये आज अजूनही आमूलाग्र बदल होत आहेत. अजून नवीन नवीन ट्रीटमेंट ही आज येते. जाता जाता अजून आपल्याला स्टेम सेल थेरपीमध्ये नवीन काय येतं ह्याच्याविषयी काय सांगता येईल किंवा अजून कुठल्या आजारांमध्ये आज स्टेम सेल थेरपी चांगलं काम करू शकते काय मार्गदर्शन करता येईल? बाकी आजार एक ट्रान्सवर्स मायनायटिस एक आजार आहे जिथे स्पायनल कॉर्डला म्हणजे काही ताप वगैरे आलं कोणाला तापानंतर एकदम पॅरलाइज होतात त्याचं अर्थ कळत नाही पण पूर्ण लुळे पडतात. तर ट्रान्सवर्स मायनायटिस असं एक आजार आहे ज्याचा तुम्ही बघितलंय की पेशंटला फायदा झालेला आहे. मग अल्झायमर्स डिमेन्शिया त्याच्यात सुरुवात केली आहे
आणि काही प्रमाणात एक दोन पेशंट आहेत ज्याच्यात आम्हाला खूप चांगलं रिझल्ट मिळालंय. फक्त पेशंटमध्ये नव्हे तर आम्ही जे त्यांचं आधी इमेजिंग करतो, पेट सिटी स्कॅन आधी करतो आणि नंतर करतो, त्याच्यात पण आम्ही बघितलं की मेंदूमध्ये जिथे जास्त कार्य हायपर मेटाबॉलिझम म्हणतात, जिथे जास्त काम करत आहे, काही ठिकाणात कमी काम करत आहे मेंदू, तर ते बॅलन्स कुठेतरी आलेलं आहे. तर आमची समज आता असं अशी येत आहे की हे स्टेम सेल जाऊन ब्रेनमध्ये जे इम्बॅलन्स आहे ते कुठेतरी बरोबर करतं. तर डिमेन्शिया एक आजार आहे, ट्रान्सवर्स मायलेटिस, सेरिबेलर अटॅक्झिया म्हणजे जिथे इनकॉर्डिनेशन होतो, पेशंटचा तोल खूप जातो, अशा पेशंट्समध्ये फायदा दिसतो. मग स्पायनल मस्क्युलर अट्रॉफी जे एक पेशंटनी विचारलं होतं, आणि जे अडल्टमध्ये स्पायनल मस्क्युलर अट्रॉफी आहे यांच्यामध्ये आपल्याला बघायला जास्त चांगल्या रीतीने फायदा मिळू शकतो. येस, ही एक अतिशय महत्वाची बाब होती. ह्या अनुषंगाने आपल्याला जर का स्टेम सेल थेरपीविषयी जर का अधिक काय माहिती करून घ्यायची असेल तर आम्ही आता सीजीएचएस हेल्पलाईन नंबर देतो, ते आपण जरूर टिपून घ्या. नेहमीप्रमाणे आपण ह्याच्यावरती प्रश्न जरूर विचारू शकता. पर्टिक्युलरली जे मेंदू आजार आहेत आणि मज्जारज्जूचे आजार आहेत त्यांच्यासाठी खास करून जर का आपल्याला स्टेम सेल थेरपीविषयी अधिक काही जाणून घ्यायचं असेल तर आपण आता स्क्रीनवरती जरूर हे नंबर बघू शकता. नंबर्स पुढील प्रमाणे आहेत. सीजीएचएस हेल्पलाईन नंबर आहेत जे सुराणा हॉस्पिटलचे नंबर आहेत, अर्थात या नंबरवरती आपल्याला सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंतच फोन कॉल करायचे. सोमवार ते शनिवार ह्या वेळामध्ये आपण जरूर ह्या दोन्ही नंबरवरती मेंदूचे आजार ज्याच्यामध्ये सेरेब्रल पाल्सी, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, ऑटिझम, पॅरालिसिस किंवा स्ट्रोक, स्पायनल कॉर्ड इंजुरी अशा प्रकारचे आजार आहेत किंवा डिमेन्शिया सारखे आजार आहेत ह्याच्यावरती जरूर आपण ट्रीटमेंट घेऊ शकता. 2528-3706 म्हणजे 2528-3706 हा पहिला क्रमांक आहे. दुसरा क्रमांक आहे 2528-1610 म्हणजेच 2528-1610. ह्या दोन्ही नंबर मागे आपल्याला मुंबईचा एसटीडी कोड लावायला लागणार आहे आणि तो एसटीडी कोड आहे 022 किंवा 022. असा एसटीडी कोड लावून आपण ह्या पुढील दोन्ही नंबरवरती जर का आपल्याला मेंदूचे आजार किंवा मज्जारज्जूच्या आजारांविषयी खास करून जर का काही माहिती हवी असेल, खास करून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे स्टेम सेल थेरपीविषयी जर का आपल्याला माहिती हवी असेल तर जरूर पुढील दोन नंबरवरती आपण फोन करून माहिती घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जाता जाता डॉक्टर नंदिनी आपल्याला प्रेक्षकांना काय मेसेज द्यायला आवडेल? माझा मेसेज हे आहे की कोणतेही आजार असो, सोल्युशन किंवा काही ना काही ट्रीटमेंट येणार येतं, आणि तुम्ही गिव्ह अप नका करू, म्हणजे बिलकुल हार नाही मानायचं. आणि पुष्कळशी आता आपण प्रगती केली आहे आणि आपण पोचलो आहे अशा ठिकाणी जिथे आधी 0% होत होतं, 0% होत होतं, तिथे आपण 60-80% पर्यंत पोहोचलो आहे. होपफुली आपण 100% लवकर पोहोचणार. तर स्टेम सेल थेरपीमध्ये भरपूर असं नवीन नवीन रोज काही ना काही होत राहतं. तर डेफिनेटली दूरदर्शनच्या माध्यमाने तुम्हाला हे नवीन नवीन जे उपचार आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती मिळत राहते. तर नक्की बघत राहा आणि काही वाटलं तर नक्की संपर्क करा. येस, आणि ह्याच्यामध्ये रिहॅबिलिटेशन हा एक अतिशय महत्वाचा भाग आहे आणि रिजनरेटिव्ह मेडिसिन किंवा स्टेम सेल थेरपी इट गोज हँड इन हँड हा एक अतिशय महत्वाची संदेश देणारी अशी ही स्लाईड आहे की स्टेम सेल थेरपीच्या बरोबरीने आपल्यालाही प्रयत्न करायला हवेत. एक्झरसाइज, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी आणि या सगळ्यांचा संगम केला तर आज हे जे असाध्य रोग आपण मगाशी जे बघितले किंवा ऐकले ह्या आजारांवरती मात करता येणं शक्य आहे. आणि हाच एक संदेश आम्ही आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मेडिकेअर ऑनलाईन आणि हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना नेहमी देतो आणि देत आलेलो आहेत. अर्थातच ह्या सर्व उपचार पद्धती आपल्याला तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पूर्ण करायच्या आहेत हे आपण जरूर लक्षात ठेवा आणि कार्यक्रम आमचा असाच आपण जरूर बघत राहा. आमचा आजचा कार्यक्रम तुम्हा प्रेक्षकांना कसा वाटला तेही तुम्ही आम्हाला पत्ररूपाने जरूर कळवा. पुढील पत्त्यावरती संपर्कासाठी पत्ता आहे निर्माती मेडिकेअर ऑनलाईन दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई 400-0330. आजचा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे आभार. पण सगळ्यात महत्वाचं डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्र आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन स्टेम सेल थेरपीबद्दल आमच्या सर्व प्रेक्षकांना दिलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद. Thank you.
through rugged